घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कुनी ऐकिदा सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्धर सिंह। नामी तरला नाही कोन ऐसा द्यावा निघडून, सांगा विनवितो तुम्हासे संत महंत सिद्धर सिंह। सलगेच्या उत्तरा सलगेच्या उत्तरा तुका विनवितो तुम्हा, सांगा विनवितो तुम्हासे संत महंत सिद्धर सिंह। मौजे माळी धाप तालुका अकोला जिल्हा अहमदनगर या धर्मनगरीमध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, जवळच असलेले अगस्ती महाराज, पश्चिमेला असलेलं गावाच्या उत्तरेला म्हटलं तरी चालेल सद्गुरु यशवंत बाबा संस्थान आदी महामती महाराजांचं आश्रम, आणि आपल्या या माळीझाप गावामध्ये संत शिरोमणी भक्तराज सावता महाराज समाज मंदिर, आणि संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 60 बरोबर, गावकरी मंडळी 60 वर्ष आहे, आणि कार्यक्रम नीति आषाढ़ कृष्ण पक्ष आज सप्तमी आहे, बुधवार 24/7/2019 ते आषाढ़ कृष्ण पक्ष चतुर्दशी बुधवार दिनांक 31/7/2019 पर्यंत या कार्यक्रमाचं सप्ताहाचं नियोजन। कार्यक्रमामध्ये आज सकाळीच ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू झाला हरिभक्तीपरायण गोरक्ष महाराज वेल आहे, आणि आज सकाळीच घटस्थापना विनापूजन हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख ॲडव्होकेट किडी धुमाळ बाळासाहेब वडजी प्रमोद मंडलिक आणि आपल्या जवळच असलेलं यशवंत बाबा संस्थानचे महंत हरिभक्तीपरायण विठ्ठलपंत गोंडे महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळी विनापूजन झालेलं आहे, आणि ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे। ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ हरिभक्तीपरायण सौ रत्नाताई महाराज नवले व हरिभक्तीपरायण आपल्या या 4-5 गावामध्ये सुपरिचित असलेले आमचे राजेंद्र महाराज देशमुख आणि सर्व साधुवृंद। आणि आज पहिला दिवस आणि प्रथम दिनाचं वाकपुष्प भगवान परमेश्वराच्या चरणावरती संत महंताच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी मला ज्यांनी फोन केला ते आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज मंडलिक यांच्यातर्फे कार्यक्रम हा आपल्या यशवंत बाबा संस्थांना आम्ही 7 दिवस सेवेसाठी आलो होतो, त्यावेळेसच त्यांनी आम्हाला नियोजन दिलं। त्यानिमित्ताने आपल्या सर्व श्रोते वर्ग मायबापांचं दर्शन, वंदनीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण निकम महाराज भागवताचार्य आहेत, हरिभक्तीपरायण भागवताचार्य विठ्ठलपंत महाराज आमचे विनयकर्यापासून आमचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी सर्व सगळे अगदी हार्मोनियम वादक दोन्ही मृदुंगाचार्य जवान आहे, जरी अगरबत्ती सारखे असले तरी पखवा चांगला आहे त्यांचा, शाबास। आपण सर्व गायनाचार्य मंडळी सर्व महाराजही वारीत भेटले होते, मावशी सर्व साधुवृंद। संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यानिमित्ताने मला अगदी स्वतःच्या गाडीत आणणारे आमचे दिलीप आप्पा हसे
आमचे माझे सरपंच बबन भाऊ देशमुख, आमचे राजू भाऊ आता आले, बरं झालं आले, टायमिंग वर आले, वेळेत आले, ऐका नाही सर्व ज्ञात अज्ञात आपले सर्व श्रोते वर्ग, या सर्व श्रोते वर्गाच्या चरणावरती मी एकदा साष्टांग दंडवत घालतो आणि आपल्या सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. पण कीर्तनाच्या अगोदर सुरू चिंतन मांडायचं आहे. माझा आवाज तुमच्या सर्व समाजापर्यंत पोहोचत आहे, ज्यांच्या माध्यमातून पोहोचत आहे, ती हरिभक्ती परायण, काय नाव आहे साऊंडवाल्यांचं? अमोल महाराज मंडलिक, लालू महाराज मंडलिक, माळी दापच का? वा, गावचं भूषण आहे श्रीराम साऊंड सिस्टीम माळीधाप अकोले, त्यांनाही धन्यवाद. आता कीर्तनाला बसणाऱ्या सर्व श्रोत्यांना मी, तुम्ही झोपले तरी चालतील बरं का, व ज्या टायमाला पुंडलिका वृद्धे होईल त्या टायमाला मोठ्याने मुखाने गजर करायचा, विठ्ठल विठ्ठल होईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवायची. हा आपला कीर्तनातला नियम. अगदी कोणाला उठून जावं वाटलं, बोर झालं, तिने अगदी झोपायचं घोरायचं, उठूनही जाऊ शकतं. मी कुणाला काही म्हणणार नाही, फक्त आपली सेवा मोजून दीड तास होणार. आता 9:30 वाजले, जास्त टाईम झाला 10 वाजले, मोजून 1 तास आणि 10 मिनिटाची सेवा आहे. बरोबर आपण 11 टोल झाले की या ठिकाणी जय हरी विठ्ठल करू. तत्पूर्वी सगळ्यांनी हरिनाम घ्यायचं. हा सगळ्यांना विनंती, विठ्ठल समचरण सरोजम साम्र निलांबुधावम जगदनिहित पाणी मंडनान मंडनान तरुण तुलसी माला कंज हार कंज नेत्रम ओ ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वस्वीद्यात्मरूपा पांडुरंगाकर प्रथम Oh.
राम घेता माया गेला ऐसा कोणी आई केला सांगा विनवितो तुम्हासे संतमंत सिद्धसे सप्ताहाचा कार्यक्रम जर असला तर काहीतरी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार या सप्ताहाला काही बंधन असतात आणि त्या बंधनानुसार पहिल्या दिवसाचं कीर्तन जर म्हटलं तर नामपर प्रकरणामध्ये बोलावा लागतो कुठलाही बो असो कुणीही बो असो त्याने पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर प्रकरणावरच बोललं पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांनी स्तुती बोलली पाहिजे तिसरा आणि सहाव्या दिवसापर्यंत त्याने उपदेश बोलला पाहिजे आणि सातव्या दिवशी काहीतरी जागराच्या निमित्तानं मागण मागवत पाहिजे आणि अष्टमीच्या दिवशी अष्टम दिवशी त्याने भगवान परमेश्वराचं चरित्र विचारलं पाहिजे या न्यायाने या सप्ताहाने तदनुषंगाने आपल्या सर्व जनता जनार्दनांच्या स्वदेशातील निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि या संपूर्ण विश्वाला गवसणी ज्या महात्म्याने घातले त्या महात्म्यांचा जर जय जयकार जर केला तर अंगामध्ये वीरश्री तयार होती छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मगुरु नभे नभे ज्यांना पदवीत असे मिळाली या जगामध्ये फक्त तीन जगद्गुरु झाले आपण त्याच्यावरही बोलणार आहोत त्यामध्ये तीन नंबरचे जगद्गुरु जगद्गुरु तुकोबा संत परंपरा आम्हाला नाम घेण्यासाठी सांगते आज ज्यांच्या पुण्यस्मरण तिथी निमित्त आहे ज्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्र जमले आहोत ते महात्मे कोण आहेत ते महात्मे जर विचार जर केला जरा त्यांच्या चरित्रावर जर आपण जर विचार करण्याचा प्रयत्न जर केला तर आपली अल्पबुद्धी त्या ठिकाणी थोबडी पडेल कारण प्रसंग रामायणातलाच सर्वांना माहिती आहे भगवान श्रीरामाची राहण्याची जागा मारुती रायाने आपल्या छातीमध्ये दाखवली एक वेळ तो त्रेता युगात झाला पण कलियुगामध्ये जो वीर झाला कलियुगामध्ये जो वीर झाला त्याने रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा दिली असे असणे एकमेव संत जर असेल तुमचे संत श्रेष्ठ सावता महाराज विठाला का जागा दिली त्यांनी जागा देण्याचं काम काय किम निमित्ताने जागा दिली प्रसंग सगळ्यांना माहिती आहे पण संत ही परोपकारी असतात ही सगळ्यांना माहिती नाही जागा संत सावता बाबांनी देवाला राहण्यासाठी दिली सगळ्यांना माहिती पण तो परोपकार संताचा आहे हे किती लोकांना माहिती आहे अजिबात नाही संत ही परोपकारी असतात महाराज संत देव असो किंवा मुंगे असो मुंगे आणि राव कोणातही संत महात्मे भेद करत नाही कारण भेद दृष्टी ही संताजवळ नसते आणि त्या उच्चतम परमात्मा कोटीचे संत श्रेष्ठ सावता महाराज अहो एकमेव सावता महाराज असे संत आहेत त्याची जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही ज्यांनी कधी वारे केले नाही कुणाला उपदेश करण्याचं सामर्थ्य त्यांनी कधीच केलं नाही बघा तुम्ही सर्व संत मालिका बघा तुम्ही संत वापरले त्यामध्ये एकमेव संत सावता बाबा असे की ज्यांनी कधी चेला ठेवला नाही चेला हा त्यांनी ठेवला शिष्यवर्ग त्यांनी केला नाही फक्त त्यांनी उपदेश केला जे कार्य करताना त्या कार्यातून त्यांनी उपदेश केला त्यांना जिकडे तिकडे तो भगवानच दिसत होता आणि कार्य करताना त्यांनी जातीचा अभिमान बाळगला काय
आमची मारियाची जात शेत ही परंपरा तिथून आहे ना, शक्य संत म्हणजे तुम्ही साधे समजू नका, त्यांचं साधा साधा व्यवहार आहे, साधा साधा व्यवहार हा काही सांगून जातो, पण तुमचा मोठ्यातला मोठा व्यवहार तुम्हाला डुबून घेऊन बसतो, हे लक्षात ठेवा. असे असणारे संत सावता बाबा यांनी आपल्या गुरुजीतून दाखवलं काय, आमची माणियाची गाळतो शेतला ओ बागाईत पाणी घालून पाणी घालू फुलजी पिक होती ना, त्या पिकाला ती पिक समजत नव्हते, काय म्हणत रे सांगायचं हे होत, कारण नामामध्ये काय आहे
ज्याचं नाव घेतो आहे तो नामी, त्या नामी मध्ये एवढा फरक आहे. नाम आणि नामी मध्ये फार मोठा एक असा असा फरक आहे. तर मी म्हणाल कस चला ज्याचं नाम घेतो त्याला विचार, त्याला विचारायला जर गेलं तर तुझं नाम असता महिमा तुझं मग त्याच्या नावाने काय झालं, त्याच्या नावाने त्याच्या नावाने इतकं काही घडलं, इतकं काही घडलं, इतकं काही घडलं की आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहा तुका म्हणे मी तो उभ्या गल्लीतून चाललो ती पोरग बाहेर खेळत होत, त्यानं मला पाहिलं बाबा. पाहिल्यानंतर ती पोरग पटकन पळत गेलं घरात, घरात गेलं बरं का पळत. आणि ते त्याच्या आईला म्हणतो आई आई दाजी आले. लागलीच म्हातारीनं गॅस पिटवला, शेवायचा डबा खाली घेतला, पातीलं घेतलं, पाणी टाकलं, शेवायचं आल्या आल्या जावायला शेवाया खायला बरं का. आता योग असा तिनं पातीलं ठेवलं गॅसवर, शेवाय टाकायच्या आत मी माणसाच्या बैठकीत जाऊन बसलो. त्या पोरानं परत मला पाहिलं, ते परत घरात गेलं म्हणलं आई दाजीने दाजीचे भाऊ आहे, लगेच दबा माग. दबा मागून त्या म्हातारीने त्याचे बेसन पीठ काढलेलं बाबा. आता मला सांगा, मला त्या शेवाय चावळे नसत्या का गेले नसत्या व जावई. आता जावई येणार, जावई येणार, मग अहो इतका काही थाट त्या जावयाचा, काहीशा काही थाट येणार म्हटल्यानंतर वा वा वा. त्याला टॅवेल कोणता, त्याला बकेट कोणती, त्याला साबण कोणती, हो गुलाब पाणी, मच्छरदाणी, 10-5 माणसं तानातानी, अगदी तंग वातावरण जावईचे यायचं ना.
आता एकूण तिकून आला बाबा जावाई जावाई आल्यानंतर जावायला आंबरस भजी कुरडई अगदी एकदम यथोच्च भोजन झालं जावयाचं अगदी व्यवस्थित भोजन झालं. भोजन झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग पुन्हा स्वयंपाक झाला त्यांना जीव घातलं व त्याला त्या टायमामध्ये सोनं सस्ती होतं म्हणून एक तोळ्याची घातली अंगठी कपडे केले. पण नेमकं असं झालं तू एकटाच आला बाबा ते म्हणजे सगळं झाल्यावर सांगितलं यांनी कारण काय झालं त्यांची अशीच कामाची फरफट होती. मग तो म्हणला आता तू तुझ्या आईच्या घरी कंटिन्यू जाशील त्याच्यामुळे आता मी जर दोघं जर गेलो तर कामाची जरा फरफट होईल म्हणून मीच जाऊन येतो. त्या बाईनं होकार दिला त्याच्यामुळे एकटा जावाईस आला बरं का विनेकरी बाबा एकटा जावाईस आला. बरं आता जावाई आला दोन तीन दिवस झाले पाऊण चार झाला जावा का नाही जायला पाहिजे की नाही नेमाने जायला पाहिजे बरोबर की नाही बाबा जावायन महिनाभर राहिला हो जावय आता राहिला तर राहिला तिने गप राहावा का नाही 5-700 रुपये सिगरेटची उधारीच केली द्या मात्र शेजारचा दुकानदार होता तो आला म्हणे मामा कुठे गेले पाहुणे आईस्क्रीम कुठतरी ते पाहुण्याला थोडस उधारी जमा करायचं सांग गेलं म्हाताऱ्याचं टाळकं बिघडून म्हाताऱ्याचं टाळकं गेलं बाबा बिघडून म्हाताऱ्याने सांगितलं जावायला जवळ बोलवलं आणि का हो जावाई तुम्हाला येऊन महिना झाला घरी काही कोण असे तुमचं भांडण तेव्हा अजिबात नाही मग तुमच्या आणि आमच्या मुलीची काही तक्रार म्हणजे अजिबात नाही मग तुम्ही महिना झाला इथं जे काही नाही मामा तसं काही आपलं नाही एक सहज मनाची करमणूक व्हावा यासाठी मी सासूरवाडीला थांबलो आणि तुम्हाला जर लय तुमच्या मुलीचं ध्यान येत असलं तर मी तिला पत्र लिहून पाठवतो ती येईन करता मोबाईल नव्हते तू म्हणला मी तुला कटवायच्या मागे तू अजून उपवास करू का आला आणतो बाबा ठीक आहे म्हटलंय थाप देत चला मला बरं का म्हणजे मला बी थोडस स्वरच कळत जाईल. तर त्या म्हाताऱ्याने त्या सासूबाईला विचार बोलवलं जवळ जावाई गेली दुसरीकडे बघ तुझा ऐकून शहाणपणा केला तुला म्हणलो तो नको नको बोलू जावायला तो तुला लई बघ आता कसं झालं त्याला सांग जायला की नाही मी नाही तुम्ही तुमचे जावाई आपण लगेच याच्यात पडणार. म्हातारा माणूस होता लय हुशार आहे बघा म्हातारे माणसं त्यांच्या बुद्धी तुम्ही त्या अडाणी असतात पण त्यांच्या बुद्धीशी तुम्ही आपण बुद्धी लावू शकत नाही. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे जावाई कुठंतरी बाहेर गेली ते चारचा टाईम होता तिसरा पहारचा टाईम होता बायकोला सांगितलं संध्याकाळी चांगला स्वयंपाक बनव आणि स्वयंपाक बनवला की आम्ही जावाई बसलो जावाईन मी मी फक्त तुला एवढंच विचारीन भाजी आळणी झाली ग काय भाजी आळणी झाली ग तू मला फक्त उलट उत्तर द्यायचं आणि मी तुला मारायला धावलो कचिमणी इजून पळून जायचं पुढचं मी करतो काय करायचं ते आता काही लाईट नव्हती स्वयंपाक अगदी शिऱ्या आपले काय म्हणते त्याला शिरा पुऱ्या सगळं अगदी भजे कुरडे एकदम व्यवस्थित पुन्हा स्वयंपाक झाला अगदी व्यवस्थित स्वयंपाक झाला आणि तो स्वयंपाक झाल्यानंतर जावई आणि सासरे जेवायला बसले पण त्याच्यामध्ये एक भाजी केली होती त्यांनी ती भाजी खाता खाता ते सासरे बुवा म्हणले अगं भाजी जरा आणि वाटते ग ती म्हणे हा मला टाकायचं ध्यानच नाही राहिलं तुझं काय म्हणू तुझ कसं काय ध्यान नाही राहिलं म्हातारं उठलं उठलं म्हातारी हुशार होती तिने चिमणी जेवली हू हा तर जावयाची जरा हेपी वाढेल होती जे जावयाची हेपी धरली म्हाताऱ्यानं दे दनादन टोली टाकायला सुरुवात केली तो म्हणला मामा मारू नका मामा मारू नका
मामा भाऊ नका जाऊ द्या द्या सोडून. तो म्हणला बघा जावई तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडायचं नाही. याची पोली चालूच मारा दे दनादन दे दनादन दे दनादन पोली चाललेच ना वैतरला. तो म्हणला मामा अहो मामीने जावई ये जावई. तो म्हणला जावईच काय पजावायचा बाप जरी आला तर आजीला सोडणार नाही. तो कसा बसा त्याच्या तावडीतून सुटला महाराज आणि तो पळून गेला. जो पळून गेला तर आता कितवा धोंडा असेल तो अजून नाही आला बाबा. विनोदाची गोष्ट सोडून द्या. विनोद याच्या म्हटला सोडून द्या. तो जावई जे गेलेला आहे तो जावई म्हणजे आपला काळ आहे. हा काळ आपल्या सगळ्यांचा घर जावई होऊन बसलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि या काळाला जर परतवून लावायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काळा अना तोंडावरी भाता बरा हरी राम. त्यासाठी या काळाला परत लावायचं आहे. पण हे नाम या नामावरती आपण बोलत होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे प्रश्न असा निर्माण झाला काही लोक असे जमले सगळे जिकडे तिकडे सुज्ञ मंडळी होती त्यांची चर्चा चालू झाली. त्या चर्चेमध्ये विषय निघाला की भगवंताच्या नामाने जर दगड तरू शकतात दगड तरताहेत हे त्या टायमाला कोणी पाहिलं आपण होतो का उपस्थित काही काही महामागरात त्याच्यामध्ये. आता माग काही दिवसापूर्वी एक चांगला सुज्ञ मंत्री होता. आता 4-5-6 वर्ष झाले त्या गोष्टीला. तो म्हणला याला काय पुरावा आहे रामाने सेतू बांधला. आंध्र प्रदेशचा कुठला होता तो मुख्यमंत्री का काहीतरी होता बरोबर आहे का. याला काय पुरावा म्हणे रामाने सेतू बांधला तर त्याला काय सांगावा. इंग्रज गेले त्यांना माग टाकून गेली त्याला आपली काय सुखे आहे की त्यांना जर आपला धर्म कळत नाही आपले देव कळत नाही आपल्या देवांनी आपल्यासाठी आपल्या संतांनी आपल्यासाठी काय केलं त्यांना कळत नाही त्याला काय सुखी आहे. हवा आता तरी बरं आहे माग माग तर तुकाराम महाराज कोणच आला म्हणे काही बरं आहे नाही काही. पण तुम्ही संत वाङ्मयीनीत वाचलं का संत वाङ्मयाचा नीट अभ्यास केला का. अरे बाबा ज्या संतांना त्यांची महंती वाढवण्यासाठी एक संतानेच प्रमाण दिलेले प्रयाण काळी देवे विमान पाथ गेले मानव देह घेऊन या म्हणे सकळ संता तो शविले जय जय आजी स्वामी सद्गुरु तुकया दाता जय जय आजी स्वामी स्वामी तुकया दाता जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दाता जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दाता. मानव देह घेऊन निज धामा गेली निळा म्हणे सकळ संता तो शविले. आता तो प्रयाण कालाचा प्रसंग आहे. पण आता बोलताना उठताना निघतो म्हणून तुम्हाला बघतो. मग तो प्रश्न असा निघला त्यांनी सांगितलं हा त्याला काय कोण पाहायला होत जगद्गुरु तो खूप बार आहे. त्या समोरच सभेमध्ये उभे होते आणि उभे असतानाच जगद्गुरु तो खूप बार यांनी या सर्व समाजाला हा जो भाबळा समाज होता या समाजाला एक रोख असा प्रत्युत्तर म्हणून आता तसं पाहायला गेलं आजचा जो हा अभंग आहे ना हा एक प्रश्न पण आहे आणि एक उत्तर पण आहे. डबल व्याकरणाचा अभंग आहे. यामध्ये फार सुंदर विवंचन देता येईल पण आपण वेळेनुसार जेवढं आपल्याला चिंतन मांडता येईल तेवढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. त्या समग्र संप्रदायापुढे जगद्गुरु तुकोबारायांनी हातामध्ये विना घेतला आणि विना घेतल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली बाबा रे काय तुम्ही देवाला नाव ठेवतात. इंद्रायणीमध्ये आम्ही दगड टाकला तो दगड रस्ता तळालाच गेला.
अरे बाबा तो दगड तू कोणत्या भावनेने टाकला तुला एवढं तरी माहिती आहे का? तुझ्या हाताने दगड चालण्याचं इतकं पावित्र तुझ्यामध्ये आहे का बाबा? तुझ्यामध्ये तो अंगीकार आहे का? नाही ना। मग तो अंगीकार आधी मनामध्ये आण का? कारण तो अंगीकार जर तुमच्या माझ्या जर आला मनामध्ये, तो जर आला ना, तर मग तुमच्या हाताने दगडच काय? जळी दगडास हित वह्या दगडा सहित भया तारे गेल्या। आता बघा मगा मी बोलताना एक विसरून गेलो माता मावळ्यांनो, मला थोडासा गायनाचा छंद आहे बर का? तुम्ही म्हणशे आणि याला का मध्ये मध्ये वाद उठातो, असं काही करू नका। मला थोडस गायनाचा छंद आहे, सर्व महाराज मंडळीला माहिती। मी तुमच्या एका हुशार नाही गायनामध्ये, पण काटाव कुठतरी गायन असं होतं मायबाप सत्य सज्ज होणं हो, की त्या रंगामध्ये एकदा जर माणूस जर आला ना, की मग त्या रंगामध्ये तो काहीतरी वेगळं करून जातो। तेव्हा जर काही जर माझ्याकडून जर गायनाच्या वगैरे मला ती सवय गायन करायची, म्हणून तुम्ही काही म्हणशान याला का मध्ये मध्ये वात येतो? मला वात येत बी नाही, मी वाताचा प्रकार बी नाही। मी आता भरपूर वात येणारच वस्तू खाल्ली बेसन आहे का नाही? तो सकल संप्रदायाला रोखून जगद्गुरु तुकोबारायाने एक सनसनीत असा जबाब फिरकवला, आणि तो जबाब म्हणजे असा होता त्या अभंगाचं प्रथम चरण। Namo Namo
घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला. नाम घेताना कुणी वाया गेलो का तुम्ही सांगा ना. अहो या नामानी कैच्या कैस महात्म्य तरुण गेली बघा ना. अहो आजा मेळ्या सारखा पापी आजा मेळ्या सारखा पापी उधरून गेला. अहो वाल्मिकादी वाल्या कोळ्या सारखा वाल्या कोळ्यासारखा चांदळातला चांदळा तो तरुण गेला. अहो एवढंच काय त्यांनी नाव उलट घेतलं उलट सुईच नाही घेतलं पण तरी पण लीला रामायण कीर्ती वाढविली दिगंतर किंवा गहन आठ वेदामध्ये होऊ शकत. केले रामायण किंवा लिहिले रामायण रामादी का राम जन्माला येण्याच्या अगोदर 60,000 वर्ष वाल्मिकांनी रामायण लिहिलं असं रामायणामध्ये आहे. रामायणाचा उल्लेख आहे बरोबर आहे निकम महाराज. कारण देव हा भक्ताच्या अधीन असतो. अहम भक्ता पराधीन कारण तो जो देव आहे तो भक्ताच्या नेहमी ताब्यात असतो. ताब्यात असतो म्हणायला तू त्यांच्या घरचा नौकरच समजा असं समजून घ्या तुम्ही. कारण ही जी संत भक्त असतात यांच्या इच्छा वास काय तिच्याच नाव घ्यायची सुजनाबाईची येणी फणी सुद्धा आमचा देव करून द्यायचा येणी फणी बरोबर आहे का नाही अभंग आहे का नाही. तुलसीचे बणी जनी मुख तुळशीच्या वनामध्ये डाल्यासारखं आमच्या जनाबाईचं डोकं. माता आमच्या जनाबाईला खून होत कारण जनाबाई आमची नामदेव महाराजांची दासी. नामदेव महाराजांच्या घरामध्ये आधीच 14 जण आहे का नाही. नामदेवाचे घरी 14 जण स्मृती हरी त्याच्यात 15व्या जनाबाई. माता जनाबाईला कोण आंघोळीत पाणी देणार कोण तिला डोक्याला तेल लावणार कुठं तेल होत तेव्हा. आता काहीच काही तेल आहे तेव्हा तेल नव्हतं महाराज. तेव्हा तेल होत कोणतं तेल होत माहितीये का त्या टायमाला भगवान परमेश्वर आमचा भगवान खोबर आहे ना खोबरं वाळेलं खोबरं ते कसं 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 तोंडात चावायचा आणि ते आमच्या जनाबाईच्या डोक्यावर चुंकायचा आणि पुन्हा त्याने त्याची केस धुवून घ्यायचा चोळून घ्यायचा मग तिला आंघोळ घालायचा. तुम्ही म्हणाल एवढं कष काय जमलं देवाला एवढं जमलं कष काय आणि आताच त्याला काय झालं तर आता त्याला झालं काही नाही आपल्याला झालेलं आहे. आपल्याला स्वार्थ नावाचा हा जो रोग झालेला आहे या रोगापोटी देवातन आपल्यात अंतर पडले स्वार्थ नावाचा पडदा का. कारण हा स्वार्थ नावाचा जर पडदा जर आपल्या अंतरंगावरून जर आपण जर बाजूला जर काढला तर त्या जनाबाईनं सांगितलं त्या जनाबाईनं सांगितलं ना काय ये गवी
तुझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा का त्या चरणीची गंगा आहे ती विठाबाई आमच्या अंतरंगामध्ये आहे पण त्या विठाबाईला जागृत करण्यासाठी स्वार्थ नावाचा पडदा बाजूला करावा लागेल आणि तो पडदा बाजूला होईल तो तो कशाने होईल तो नामाने होईल आणि ते नाम आता बघा सगळं बरोबर आहे अहो तुकाराम महाराज तुमचं बरोबर आहे माऊली तुमचंही बरोबर आहे पण या दोघांच्याही प्रश्नाला एक खोचक असा टोला आमची नाथ बाबा देतात काय नाम घेणं हे सोपं आहे पण ते मुखाला येणं फार अवघड आहे ना ऐक नाही आमची नाथ बाबा फार सुंदर सांगतात अनंत जन्मीचे त्याचे मुखी हरी पैठावे हरी मुखी गाता हर बली चिंता तया जन्म मागुता गिनी सोपी सोपी उदाहरणे महाराज पण आता हे सगळं खरंय पण तेव्हा ते येत नाही ना मुखाला कारण त्या वेळेस ती येणं म्हणजे अनंत जन्माच पुण्य लागतो अनंत जन्मांची असेल पुण्य सामग्री तेव्हा त्याची भागरी न नाम श्रीरामाचे आता ते जिव्हेवर वसण्याकरता काय करावं लागेल का हो तो गोपार आहे ते जीवावर असण्यासाठी काय करावं लागेल कोणाला शरण जावं लागेल आणि कोण आम्हाला हा मार्ग सांगेल तर तो मार्ग ते संत आपल्याला सांगतील आणि त्या संताला शरण गेल्यानंतर आपण तो जर मार्ग जर आपण त्यांना जर विचारला तर तेही आपल्याला सांगतात पण हा विषय एक स्वतंत्र झाला आपण थोडंसं आपल्या विषयापासून बाजूला गेलो त्यामुळे क्षमस्व मागतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला अहो असा कुणी ऐकला का सांगा ना हो अहो आजपासून पुंडलिकापासून आतापर्यंतची ही परंपरा आहे अहो किती शतक गेले किती दशक गेले अहो तुम्ही सांगताना सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा किंवा सुदामा ब्राह्मण दुःख तुम्ही सांगितलं ना काय सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढेला मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया धर्म त्याचे त्याची चरणी लक्ष लागो केव्हा विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागायचं केव्हा आमचं लक्ष चरणावर आहे पण केव्हा जेव्हा दक्षिणा पडेल तेव्हा
ते जमणार नाही. अरे आतापर्यंतची संत परंपरा आहे, कधी संत म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, तीच नाम पर प्रकरण आपण घेतलं. अभंग त्वच्याच प्रकरणातला आहे, अगदी सगळ्याला पटोल रुचल अशाच भाषेत आपण बोलणार आहोत. थोड्याच वेळात बोलणार आहोत पण साध्या भाषेत बोलूया, अवघड भाषा आपल्याला जमत नाही, वेदांताचा आपला अभ्यास नाही, आपली सरळ भाषा आहे. आणि त्या सरळ भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात. सांगा ना असा कोण आहे. सांग विनवी तो तुमासी, सांग विनवी तो तुमासी, सांग विनवी तो तुमासी, सांग विनवी तो संत मंत सिद्ध ऋषी तुमच्या अंगामध्ये सिद्धत्व आहे, मी पामर आहे. तुमच्या अंगामध्ये जी शक्ती आहे, तुम्ही सिद्ध आहात, तुमच्या सिद्धीच्या योगानं तुम्ही काही करू शकतात, पण माझ्याजवळ ती सिद्धी नाही हो, आणि ती सिद्धी मला प्राप्त नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे का नाम चांगली चांगली, हे नामच मला माहिती आहे, बाकी मला काही माहित नाही. नेनो प्रकार अनेक, आम्हाला हा बाकीचा प्रकार माहितीच नाही. हे काय योग आहे, जपे तपे अनुष्ठान आहे, हे आम्हाला माहीत नाही. नाथ बाबा सुद्धा म्हणतात जप तप अनुष्ठान व्यर्थ कसया करणे, अहो काहीच नाही, आम्हाला माहितीच नाही, हे व्यर्थ आहे सगळं आहे. कारण आम्हाला या मार्गाला जायचंच नाही. वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म,
थे। योगयाग विधि येन भी सिद्धि माया च्युपाधि दंब धर्म, आम्हाला ही माहित नाही आहे, कारण ही योग फार कठीण आहे। अगो योग म्हणजे काय, साधी गोष्ट आहे का? अहो ते योगावाले लोक उरफटे टांगून काय घेतात, आता ते योगी लोकांना माहीत त्यांचं त्यांचं काय। अहो योग साधना म्हणजे साधी नाही आहे, पण तो योगही आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला एकच साधना माहिती काय, ती साधन म्हणजे हरिनाम। आणि त्या हरिनामाचं नामामृत प्याला आम्ही पेलो का एकदम मस्त, आणि मस्त मस्त झालेले लोक कोण त्याच्यामध्ये भक्ती महाराणी मीराबाई, हो त्या त्यांच्या मस्तीतच असायच्या। हे लोक ना म्हणजे येडीन भक्त सारखी दारुडा जसं दारूच्या नशेत असतो, तसं ह्या हरिनामाचा जो नशा आहे ना तो काही औरच आहे। अहो या नशेवरती भोळा शंकर सुद्धा नसतो, कारण भगवान शंकरही सुद्धा नसतात, त्या नशेमध्ये ते सुद्धा असतात। म्हणून तर आपण भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, त्या मस्तीमध्ये असतात हे लोक। जी लोक आहे ना त्यांची ज्यांची मस्ती, आणि हरिनामाची मस्ती म्हणजे काही और आहे, कारण हा जो रंग आहे ना हा रंग कधी उतरत नसतो, सगळा रंग उतरन महाराज महाराज, पण हरिनाम का जो रंग है वो कभी न उतरने वाला रंग है। का त्या रंगामध्ये असं काय, अरे बाबा त्या रंगामध्ये काय, त्या रंगामध्ये जो आनंद आहे तो इतरत नाही का। आमचे जगद्गुरु तुकोबा राय सांगतात, नाही या आनंदासी जो नारी नारी काय ना म्हणायच, तेच काय बेचं नाही, मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही। हा नसत पातला काही ना, तुम्ही तरी बरे काही ठिकाणी महाराज अशी साथ भेटायची, बाजण्याची मलेरियाची साथ बरी पथ्यायची नको। हा उघड ना आता काही 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 काहींची ते काही काही गोष्टी अशा अवघड राहतात, बिचारे माणसं थकलेले असतात, त्यांची चुकी नसते त्याच्यामध्ये, त्यांची इंद्रिय राजीनामध्ये राहते, आणि नेमकं आमच्या नशिबात काही काही ठिकाणी ती पडत्या। आता एका ठिकाणी प्रसंग आला आणि प्रसंग अवधानामध्ये बोलून गेलो मी, इवले से रोप लाविले जे मोगरा फुलला मोगरा फुलला। माझ्याने ऐकून घेतलं की एकदम बरोबर म्हणली, मोकार फुगला असं नाही। हो महाराज नाही आलं ना,
नारी नाही त्याला काय आपण काय आपल्याला काय पैंजे खायची मी तुमच्यात नाही फक्त आज फेटा बांधला म्हणून बाबा झाला असं काही अडचण अजिबात द्यायचं नाही चुकलं तर चुकलं आपल्याला काय केश द्यायचे नाही जायना असं चुकलं चुकलं आपल्याला आहे काय कॅशिटवाला पाहून घे लोक बोलते कॅशिटवाले बोलते आपल्याला थोडं बोलणार कोणी आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती थोडा आला आकारामचिया चारा तुका म्हणे विडा भक्तीजिया अरे या हरिरंगाचा तो जो नशा आहे ना तरी नशा म्हणजे काही आवर आहे बाबा आणि या नशेमध्ये ना काहीच्या काही म्हणजे असं काही होऊन जात काय होईल तुम्ही या रंगात जर आले ना या रंगात जर आले ना तर मग या रंगामध्ये तुम्हाला आल्यानंतर काय होईल रंग भरे कीर्तनाता हा रंग जसा आहे त्या रंगामध्ये एकदा रंगून गेला ना का तो मनुष्य काही और होतो काही वेगळा होत असतो कारण हे न्यायच असा या रंगाचा हा रंग एकदा लागला का तो रंग मग पुन्हा जातही त्या रंगातून माणूस बाहेर निघतही नाही कारण हा रंग जसा आहे आणि या रंगात अनेक सुखादिक योगी भजनी रंगलेले आहेत आणि आमचे नाराजी स्वतः विना कायम चालू आहे नारायण नारायण मग या नामाने असे असे महात्मे वाला कोळी अजामेळा सारखे महात्मे तरुण गेले आणि तुम्ही म्हणता अभंगाचं तिसरं नामे तरले नाही सिद्ध ऋषी आतापर्यंत मी तुम्हाला काहीच म्हटलो नाही
कोण डोकल्या घेत होतो, कोण पाय पसरीत होत, मी तुम्हाला काहीच म्हणणार नव्हतो. मी अगोदरच सांगितलं होतं, पाहता थोडासा त्रास देतो. आता फक्त आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे असं आहे, अभंगाच्या तीन कडव्याचा माझ्या बाळमतीप्रमाणे मी शब्दशा भावावर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आता थोडासा त्रास देतो. सगळ्यांनी आता थोडा वेळ व्यवस्थित बसा. आपल्याला थोड्या वेळ भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं आहे आणि मस्त हाताने नमी तरला माही कोण ऐसा द्यावा निवडून सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्धरुसी. जगद्गुरु तुकोबारायांना एवढं अधिकार वाणीनं बोलण्याचं कारण एकच आलं महाराज, एवढं प्रश्न बोलण्याचं कारण एकच आला की ही जो समाज आहे हा पहिल्यापासून उलटाच बोलणार आहे. असं कुठं होत असतं का? कुठं सावता बाबांनी छाती फाडली असन का? हा देव खरंच त्याचे एवढा मोठा देव छातीत बसला असन का? आता तुला काय करायचं त्याच? तू जर तव न होतास आणि तुझ्या जर ती लायकीच नाही, तू कशाला त्याच्याविषयी बोलत बसतो? आणि ज्याला याच्यातलं काही समजत नाही ना, तेच निष्कारण डोकं घालत्या बरं का महाराष्ट्रामध्ये? लय लय खेळ त्याच्यानंत लय खोड. हा ज्या जी महात्मे आता जी सगळे आपण याच्यातले मंडळी, आपल्याला काय आपण मानतो श्रद्धा आहे आपली. ठीक आहे, हा कुठं बीत चालली असन? अरे बीत चालली असन का? तुला काय माहिती बीत कशी चालला ती? भीत बोकंडी पाड्यावर कळती. तुला काय आता काय सांगा अशा घाणींना? विठळ विठळ कसंही मला थोडं रोकटोक बोलायची सवय. बघा, आम्ही सद्गुरु गंगागिरी महाराजांचे आश्रमात राहणारे विद्यार्थी, सरला बेट श्रामपूर तालुका, आणि तिथे असं रोकटोक बोलायचं शिकवते. असं घुळमुळ बोलायचं म्हणलं ते आपल्याला नाही जमत. कोणाचं मन धरून बोलायला आपल्याला लगेच जमत नाही. भले तो कार्यक्रम नाही आला तरी चाल ना, आपण आपलं घरी बसा. पण उगाच या व्यासपीठावर उभा राहून उगाच स्तुती कोणाची करायची? स्तुती अथवा निंदा करावी देवाची, इतराची करू नये. तुम्हाला करायची ना स्तुती, देवाची करा. निंदा करायची, देवाची करा. कारण ही जागा म्हणजे इतराची स्तुती करण्याची नाहीच आहे. आणि या जागेवरती भक्ती प्रेमाविरहित इतर गोष्टींना कराव्या, प्रेम भरा वैराग्याच्या युक्ती व्यवहाराव्या, जेणेकरून अंतरी हृदय ठसे, मूर्ती श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा. इथं उभा राहून काही सांगा अजिबात नाही, कारण या जागेला बंधन आहे माय बाप. कारण ही जागा म्हणजे साधी नाही. या जागेवरती माझे जगद्गुरु तुकोबाराय, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत जोखोबाराय महाराज, अहो या महात्म्यांनी या जागेवर उभा राहून त्या देवाला नाचवलं आहे का नाही? देव ऋणी केला, त्या देवाचं महत्व तुम्हा आम्हाला पटवून दिलं, तरी पण तुम्ही आम्ही म्हणता देव कुठं नाचला? अरे तुला काय माहिती आता? देवाने 36 वर्ष शिखंड्या बनून नाथ बाबांच्या घरी पाणी वाहिलं तरी आम्ही म्हणतो हा देवाला काय तेवढंच काम आहे का? देवाला काय तेवढंच काम आहे का? अरे बाबा तो कामही न सांगता करी आपण अगोदरच प्रमाण बोलून गेलो, तरी पण आपल्या लोकांना सवय तीच. असं कुठं झालं असन का? असं कुठं होईन का? जनाबाईचे लुगडे, सखूबाईचे लुगडे देव धुईन का? देवाला काय तेवढंच काम होतं का? अरे भाऊ आता आमचा देव असा होता की आमच्या चोखोबारायाच्या मंडळीचं बाळपण सुद्धा आमच्या देवाने केलं. आता तुला काय सांगावा शेंबड्या? तुला शेंबड पुसता येत नाही, तू का देवाच्या नादी लागतो, संताच्या नादी लागतो, बोलायची पाळी येते. अशी लोक आहेत हे आतापासून नाही, हा ते तहापासून आहे. काय बुवा बुवा तुम्ही काय म्हणतात? अरे बाबा मी बोलते ही चुकीचं बोलत नाही, याला प्रमाण आहे. आणि ते प्रमाण म्हणजे की आमचे संत, आमचे देव, आमचे ऋषी, आमची जी ऋषी परंपरा आहे ही आर्य संप्रदाय आहे आमचा, भागवत संप्रदाय. या संप्रदायामध्ये असं काही आहे विठ्ठल विठ्ठल हा आमचा जो संप्रदाय आहे हा सनातन आहे. सन अधिक तन, सनातन असा हा आमचा संप्रदाय. आणि आमच्या संप्रदायामध्ये अशी परंपरा आहे की
जे पाठीमागून आलो ना जे ते आम्ही करीत आलेलो आहे. जे तिथून आलंय कारण आमचा केंद्रबिंदू काय आमचं जे केंद्रबिंदू आहे आम्हाला जे ऊर्जा सूत्र मिळतात येथे वडील जी करती तया नाम ठेवती एरा अनुष्ठिती सामान्य सुख. आम्ही सामान्य सकळ जीव आहो पण आमची जी वडील आहे ते हे करतात. माझ्या वडिलाची मिनाशी गा तुझी चरण सेवा अखंडित. आमच्या वडिलांचं हे दैवत आहे माझ्या कुळीचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. पुष्कळचे प्रमाण आहे. मग तरी हे तुम्हाला पटवण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे नामे तरला नाही कोण ऐसा द्याव्या मज निवडून. आणि एवढं जर तुम्हाला जर उत्तर जर दमत असन तर मी तुमच्या चरणाचा दास तुमचे जगद्गुरु तुकोबाराय शेवट. क्षमा करा संगा विनवितो तुम्हासी
संत महंत सिद्ध ऋषी एवढंही कहू आमची संत भा तुमची क्षमा मागता बबनो हे उत्तर सांगा मी तुमची क्षमा मागतो कारण माझ्या बोबड्या बोलानं मी तुम्हाला हा प्रश्न विचारला मी अज्ञानी आहे आणि तुम्ही सुज्ञान आहात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्जित असे भक्ती जरी का बोल गंगावती स्वीकाराल की अहो मी तुमच्या दासाचा दास आहे अहो माझ्या अंगामध्ये एवढी शक्ती नाही की मी तुम्हाला विचारा पण विचारण्याचा धाडस केला आहे म्हणून क्षमा करा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सलगेच्या उत्तरा तो का म्हणे क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी संत मंत सिद्ध ऋषी ज्ञानेश्वर सांगा विनवितो तुम्हासे हे संत मंत सिद्ध ऋषी नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा भैरवी म्हणायची मी म्हणा म्हणा बाबा